हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल। आज अपन शेक पे बीट इफेक्ट स्टेटस वीडियो कसा कराए बगन आहोत। अपने हा वीडियो पूर्ण बगावा लगे। हाँ, जे का वीडियो के मटेरियल्स हैं सगे डिस्क्रिप्शन मे दिलेले आहेत, तिथे जाऊन अपन डाउनलोड करू शकता। वीडियो चालू करना आधी आमच चैनल पहिल्यांदा आला असाल तर चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून वीडियो की नोटिफिकेशन अपने भेटेल। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करू। आणि आपण कोणताही रेशो सिलेक्ट करायचा आहे, रेझोल्युशन शेक सिलेक्ट करायचा आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचा आहे। क्रिएट केल्यानंतर आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर वरती ऑप्शन दिसेल आपल्याला थ्री डॉट, तिथे जाऊन आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तो व्हिडिओ डिलीट मारून टाकायचा आहे, व्हिडिओवर क्लिक करायचा आहे आणि डिलीट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला ते सॉन्ग ऐकायचं आहे आणि त्या बीट्सच्या हिशोबाने आपल्याला बीट मार्क ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी बीट मार्क प्रोजेक्ट मी खाली दिलेला आहे, तिथून आपण डायरेक्टली घेऊ शकता। ठीक आहे, तर मी बीट मार्क ॲड करून घेतो, तुम्ही डायरेक्टली ॲड पण करू शकता। त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला जायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला एक PNG ॲड करून घ्यायचं आहे। PNG ॲड केल्यानंतर आपल्याला सेकंड बीटपासून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि प्लसवर क्लिक करून इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर त्याच्यानंतर आपल्या थर्ड बीटपर्यंत त्याचा एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचा आहे, परत प्लसवर क्लिक करायचं आणि इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। असे शेवटच्या एंडपर्यंत आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इमेजेस ॲड करून घेतो आणि मग आपल्याला नेक्स्ट स्टेप सांगतो मी। तर मी इमेजेस ॲड करून घेतो। तर भावानं बघू शकता मी सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला येत आहे इफेक्ट ॲड करायचा आहे, तर फर्स्टवाला इमेजवर जायचं आहे, इमेजवर क्लिक करायचं आहे। व्यवस्थित बघा जेणेकरून त्याचा इफेक्ट बरोबर ॲड होईल त्या इमेजला। ठीक आहे, तर आपल्याला इमेजवर क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टवर जायचं आहे। ॲड इफेक्टवर गेल्यावर आपल्याला खाली जायचं आहे आणि मो अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपल्याला ऑसिलेटिंग इफेक्ट ॲड करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये सिलेक्ट करायचं आहे, ऑसिलेट इफेक्ट। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी त्याची 5 घ्यायची आहे। ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपल्याला त्याची 5 घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला मॅग्नेटिकमध्ये जायचं आहे, स्टार्टिंगला जायचं आहे, की मारायची आहे त्याला, स्टार्टिंगला की मारायचं आहे। त्यानंतर आपल्याला तिथं मॅग्नेटिक तर आपल्याला 100 आपल्या हिशोबाने 200 ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इमेजच्या मधोमध जायचं आहे। ठीक आहे, इमेजच्या मधोमध जायचं आहे। ठीक आहे, आणि इथं आपल्याला की मारायची आहे, की मारायची आहे आणि इथं मॅग्नेटिक आपल्याला 0 ठेवायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला 3 क्लिक करून आपल्याला त्याची डुप्लिकेट क्रिएट करायचे आहे। डुप्लिकेट केल्यानंतर सेकंडवाल्या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथं आपल्याला एंजेल्स 50 ठेवायचं आहे आणि फ्रिक्वेन्सी इथं आपल्याला कमी करून घ्यायची आहे, 4 ठेवायचे आहे। आणि इथं आपल्याला स्टार्टिंगला जायचं आहे, इमेजच्या स्टार्टिंगला की मारायची आहे आणि इथं मॅग्नेटिक 0 करून घ्यायचं आहे।
चौथापर्यंत घ्यायचं आहे, ठीक आहे। आता इथं आपला इफेक्ट बनून तयार झालेला आहे, ठीक आहे। इमेजवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, सॉरी इथं ब्लर इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे, तर ब्लरमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला मोशन ब्लर सिलेक्ट करायचा आहे स्टँडर्ड सेटिंगमध्ये। त्यानंतर आपल्याला मोशन ब्लरवर क्लिक करायचं आहे, फ्रिक्वेन्सी त्याची आपल्याला 2-10 ठेवायची आहे। तर आपला इफेक्ट बनून झालेला आहे, तो आपल्याला थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे, ठीक आहे। आणि हा इफेक्ट आपल्याला सगळ्या इमेजेसनी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर अजून एक इफेक्ट आहे, तो पण ह्याला ॲड करायचा आहे, तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करू शकता। तर आता आपल्याला इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत, ठीक आहे। सेकंड इफेक्ट पण आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करू शकता आणि ॲड करू शकता। मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे ॲड कसं करायचं, त्यामुळं तुम्ही डाउनलोड करून फक्त कॉपी आणि पेस्ट करायचं आहे, ठीक आहे। आता आपल्याला ओवरले इफेक्ट व्हिडिओ ॲड करायचा आहे, प्लसवर क्लिक करून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जाऊन त्याची थोडी पहिला साईज वाढवून घ्यायची आहे, ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटन सिलेक्ट करून स्क्रीन सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे। तर आता आपला व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ कसा झाला आहे कॉमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला भेटेल। तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर वरती आपल्याला ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ। तर आता मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।